आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल स्वाभिमानी राष्ट्रवादी शिवसेना शिरुरत येणार एकत्र नगरपालिका निवडणुकीत उठणार धुरळा गुप्त बैठकींना वेग शिरुर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुप्त बैठकस सुरू झाले आहेत पडद्यापाठीमागच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व काँग्रेस व काँग्रेसमधला एक मोठा गट एकत्र येऊन तगड पॅनल उभारण्याची तयारी सुरू झाली आहे शिरोळे येथे नगरपालिका निवडणूक यंदा गाजणार असून वेगवेगळे पक्ष आणि संघटना यांनी व्यूहरचना सुरू केल्या आहेत सध्या तरी नगराध्यक्ष पदाचा वाद नसल्याचं समजून येते अमरसिंह पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं कळतय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्याकडे अनुक्रमे उपनगराध्यक्ष पद आणि सभापती पदाच्या वाटण्या होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उमेदवार ही बाकी पुढे येणार आहेत निवडून येणार पात्र त्यालाच उमेदवारी हे गुप्त बैठकीतलं ठरल्याचं कळून येतंय प्रभाग क्रमांक एक दोन आणि सहा मध्ये ताकदीनं पुढे जाण्याचाही निर्धार झाल्याचं कळतय स्वाभिमानी शिवसेना हे दोन्ही पक्ष परस्पर विरोधातले पण जयसिंगपूर नगरपालिकेत एकत्र आहेत शिवाय तालुक्यातल्या बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये खासदार राजू शेट्टी आणि उल्हास पाटील यांची गट्टीही आहे गणपतराव पाटील राजेंद्र पाटील यडरावकर यांची पंचायत समितीत शिवसेनेबरोबरची युती आहे त्यामुळे उल्हास यांचं वावडं स्वाभिमानी आणि काँग्रेसला सध्या तरी अधिक दिसून येत नाही त्यामुळे स्वाभिमानी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधला बडा गट जो दत्त नगरला प्रभावी ठरेल हा महागाडी असण्याची शक्यता पुढे आली आहे महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे